कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। नेवासे तालुक्यातील सोनई येथील सोनई लांडेवाडी करसगाव रस्ता डांबरीकरण आणि मजबुतीकरण या 7,25,000 रुपये खर्चाच्या तसेच नगर औरंगाबाद हायवे ते शिंगणापूर सोनई वंजारवाडी राहुरी या 111 कोटी रुपये खर्चाच्या कामांचा भूमिपूजन सोहळा सोमवारी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले। यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे, बंडूभाऊ चंडेला, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, सतीश कर्डिले, सुभाष पवार उपस्थित होते। ग्रामविकास मंत्री मुंडे म्हणाल्या, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विकास साधला जात आहे। केंद्र शासनाकडून रस्त्याच्या विकासासाठी राज्याला 882 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। राज्यात रस्त्यांची कामे गतीने सुरू आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकासासाठी भरीव निधी देण्यात आला आहे। नेवासा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात रस्त्यांची कामे सुरू आहेत। प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्यात नुकतेच 3 लाख घरकुलाचे लोकार्पण करण्यात आले आहे। सर्वसामान्य कुटुंबाला घरकुरू मिळाल्याचे सांगून उज्ज्वला गॅस योजना, सौभाग्य योजना अशा विविध योजनांचा सर्वसामान्य कुटुंबाला लाभ मिळाला आहे, असे मुंडे यांनी सांगितले। आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी प्रास्ताविक भाषण केले। पाचगाव असेल, असंख्य रस्ते तरी आपल्या या 4.5 वर्षामध्ये आपण दिलेले आहेत आणि एवढा निधी ग्राम विकासच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना मिळाल्याबद्दल मी तालुक्याच्या वतीने आपले विशेष जाहीर आभार या निमित्ताने व्यक्त करतो। आपल्याला जाण्याचं इनबेडची अडचण आहे तर मी या निमित्ताने भाषण उरट घेतो, पण तरी ही नेवाशाची राजधानी आहे। शिंगणापूर हे आमचं तीर्थक्षेत्र आहे, ज्ञानेश्वर माऊलींचं हे तीर्थक्षेत्र आहे, श्री क्षेत्र देवगड, श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबाजींच्या पुनीत भावांमध्ये हा तालुका अत्यंत आध्यात्मिकपणे तीर्थक्षेत्रामध्ये विकसित आहे। आपण तीर्थक्षेत्राला भरभरून निधी दिलेला आहे आणि तरी या निमित्ताने आपण नेवाशा तालुक्याच्या विकासामध्ये जी भर टाकलेली आहे, लोकांनी 2014 मध्ये जो विश्वास व्यक्त केला होता त्या विश्वासाला आज आपण तुमच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्याचप्रमाणे पालकमंत्री राम शिंदे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आपण तो सांभाळलेला आहे, भरभरून निधी आपण दिलेला आहे आणि भविष्यात देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शहा साहेब असतील यांच्या मदतीने आपण या निमित्ताने भारतीय जनता पार्टीची या तालुक्यामध्ये जी ताकद, या तालुक्यामध्ये जे जनतेचा विश्वास आहे तो संपादन केलेला आहे। तरी यापूर्वी 3-4 दौऱ्यांच्या निमित्ताने आपलं येणं झालं नाही, लोकांमध्ये आलते उलट्या सत्या चर्चा झाल्या, आज देखील तरी आपण या निमित्ताने एवढी आमची हार्टबीट वाढवल्या होत्या, परंतु तरी तुम्हाला आम्ही विशेष धन्यवाद देतो की आपण आलात। आमचं या निमित्ताने खूप काही मोठं रक्षण कवच आम्हाला तुम्ही दिलंय। तरी या सोनईमध्ये आज या निमित्ताने जो विकास झालेला आहे हा सर्व जनतेला या निमित्ताने तुमचं अभिनंदन करायचं होतं म्हणून आज या निमित्ताने केलं। तरी या नेवाशामध्ये आज सगळं राजकीय परिवर्तन जे घडलं तरी तुमच्या संघर्ष यात्रेत घडलं आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्हाला ती ताकद मिळाली। आमच्यासारखं सर्वसामान्य माणूस या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आहे, तरी हे तुमचे उपकार आहेत। तुमच्या या नेतृत्वाखाली आम्हाला सात अभिमान आहे आणि भविष्यात देखील तरी या नेवाशाचं पालकत्व तुम्हाला घ्यायचं आहे। आम्ही तुमच्या या निमित्ताने अभिमान आहे आम्हाला की तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व काम करत असताना ताई आज फार काही लटकू आपल्या भारतीय जनता पार्टीचे उंबरठे उकळीत आहेत। फार जणांना वाटतं की आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करा। ताई ज्यांनी सिंगणापूर देवस्थानमध्ये भ्रष्टाचार केला, ज्यांनी कर्मचाऱ्यांचे 1-1 दिवसाचे पगार खाल्ले, ज्यांनी आतापर्यंत कधी जनतेला सरकारमधून न्याय दिला नाही, ज्यांनी आतापर्यंत कधी रस्ता विकासात्मक कामं केले नाही, ज्यांनी आतापर्यंत निधी कागदावरतीच वापरला अशा भ्रष्टाचारांना मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देऊ नका। ताई आपल्याला या निमित्ताने तुमच्या नेतृत्वाखाली हा आज तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी आज जे काय आहे आणि भविष्यात जे काय आहे ताई हे तुमचं आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं फार मोठं योगदान आहे। आम्ही आमच्या पुढील कार्यामध्ये तुम्ही आपण दिलेला हा निधी आणि आम्हाला आपण दिलेला विश्वास यावरती आम्ही सर्व नेवासकर या निमित्ताने आपले खूप खूप ऋणी आहोत। आम्ही या निमित्ताने एवढं सांगेल, सत्य संकल्पाचा
दाता नारायण आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत, कालही करत आहोत, आजही करत आहोत, उद्या देखील तुमच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत। तुमचा छायेचा हात आमच्या पायथ्याशी असणं हीच आमची या निमित्ताने तालुक्याची इच्छा आहे। म्हणून आज साहेब पुन्हा एक वार आपण आलात, तुमचं भाषण आम्हाला ऐकायचं, म्हणून आम्ही तुम्हाला या निमित्ताने खूप खूप धन्यवाद देतो। आपल्याला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो, भगवान बाबा असेल, भगवंत वामनभाऊ असेल, शनेश्वर भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्याला उदंड आयुष्य मिळो, आपल्या राजकीय सगळ्या इच्छा पूर्ण होत, आपण आज महाराष्ट्राचं आणि देशाचं नेतृत्व करा, हीच भगवंताच्या। यावेळी शेतकरी, ग्रामस्थ, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी गणेश मुळे, नेवासा।